राहुदे मनी समुदाय की पुनाव की रही राघवादे सिद्ध हो नी तुला मतभेद मित्रा मित्रा मध्ये मतभेद होऊ देऊ नका. प्रचार ज्याचा त्याचा करा, पण प्रचार झाला तुमच्याने केले फोन लावून देणार त्यात जेनिस्ट फोन लावून तुमचे फोन करून द्या. दुश्मनी असतो ह्या विषयाची मतदान इलेक्शन राजकारण जरूर करा, पण आपल्या भावा भावामध्ये मतभेद मित्रा मित्रामध्ये मतभेद होऊ देऊ. वर्षापासून आमदाराची सत्ता आहे, बरेचसे कामं रखडलेले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी सरपंच पदाकरिता उभा आहे. आणि दवाखाना नाही आहे, दवाखाना आहे तिकडे गावाच्या बाहेर आहे. शाळेत रिक्त पद आहे ते भरल्याने गेले आहे. घरकुल आहे, बऱ्याचशा लोकांचे घरकुल झाली, अजून कोणाला राहायला जागा नाही आहे. पांदन रस्ते आहे, पांदन रस्ते बरेच दिवसापासून जैसी ते आहे. आमची लढाई हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. धनशक्तीशी हापसी आहे, बऱ्याच जागी हापसी आहे, पाणी भेटत नाही लोकांना. आणि हे इकडचं तिकडचं पाणी येऊन राहिलं, कधी शुद्ध पाणी येऊन राहिलं, कधी गावातलं येऊन राहिलं, हे कॉकटेल येऊन राहिलं पाण्याचं, याने त्याच्यानं रोगराई पसरली आहे. ते पूर्ण करेल मी. आदरणीय यांच्यासोबत 30-35 वर्षापासून मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि कार्यकर्त्यासोबत मी सतत त्यांच्यासोबत राहिलो. कार्यकर्त्यासोबत त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या सोबत होतो. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मला तुम्ही गावचे गावाचे वृक्षरोपण झालं आहे, गावाचे अनुशासन आहे, कामाबद्दल आहे, जे गावात विकासाचे काम होते त्याच्यात माझं मार्गदर्शन देत होते. त्या कामात सगळ्या गावातल्या कामात मी सहभागी होतो. त्यानंतर कार्यकर्ता आणि काही प्रतिष्ठित नागरिक गावातले त्यांनी तुम्ही उमेदवारी घ्यावा यावेळनं तुझा अट्टा धरला. त्यामुळे मी डायरेक्ट थेट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी रिंगणात आहे. आमचं विकासाचं धोरण, आमचा जो विकासाचे दार उघडणारे आमदार बच्चू कडून वेलोऱ्यात पहिलीची स्थिती जी होती त्यावेळेस आमच्या ती 25 वर्षा पहिली सत्ता होती, त्यावेळेस इथे जे जुने माणसं आहेत त्यांना सगळी माहिती आहे. ज्या जागी कचरा काळी उखंडे राहत होते तिथे आज मोठमोठ्या करोडोच्या बिल्डिंग उभ्या आहेत. आणि आता अशी स्थिती आहे की गावात कुठे निधी टाकायसाठी जागा शिल्लक नाही आहे. आणि समोर आमचं ते ध्येय आहे, समोर कचरा गाड्या लावणे, नालीत अंडरग्राऊंड करणे, डिजिटल शाळा करणे बाबळेवाळी पॅटर्नची, आणि गावातले जे काही रोजगाराच्या संबंधितले कामं आहेत, काही बचत गटाच्या महिला आहे, महिला सक्षमीकरण आहे, अजून येणारे जे गावातले जे जनतेचे काही जे महत्त्वाची कामं असतात त्यांच्या त्या सूचनेनुसार जे ते आम्ही त्याला प्राधान्य देऊ. आणि समोरील सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याला घेऊन सांभाळून आणि पक्षाला सांभाळून आणि भाऊच्या आशीर्वादाने आम्ही सगळे कामं करतो.